भारत सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर रोजी असणाऱ्या जयंती निमित्ताने 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभर 1 तासांची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर नगर परिषदेनेही 24 ठिकाणी स्वच्छता केली असून त्यात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला होता. घोड नदी किनारी असणाऱ्या गणेश विसर्जन घाट परिसरात शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, मंडलाधिकारी अमोल कडेकर, स्वच्छता निरीक्षक दिगंबर बर्गे, शिरूर शहर विकास आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट सुभाष पवार, मुस्लिम जमातचे अध्यक्ष इकबाल सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान, कार्याध्यक्ष जमीर सय्यद, साबीर शेख, शाबान शाह, हुसेन शाह, नसरू शेख, मुश्ताक शेख, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश बाफना, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, गणेश खोले, तर दशक्रिया घाट येथे भाजपचे पदाधिकारी, शिरूर एसटी स्टँड येथे रासपचे पदाधिकारी अशा 24 ठिकाणी विविध संघटना व पक्षांचे कार्यकर्ते, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी सर्वांनी मिळून स्वच्छता केली. यावेळी स्वच्छतेबाबतची शपथही घेण्यात आली. याच स्वच्छतेच्या बातमीसंदर्भात प्रत्यक्ष स्थळावरून ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहूयात. गांधी जयंती निमित्तानं स्वच्छता मोहीम साजरी केली. त्या कार्यक्रमात शिरूरमधले सर्व नागरिक, बरेचसे नागरिक उपस्थित राहिले. नगर माजी नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते व स्वच्छतेचे सर्व कर्मचारी होते. अशाच पद्धतीने सर्व स्वच्छता राहिली तर बरं होईल. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे का, नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त. नगरपालिकेच्या वतीने घंटागाडी तुमच्या दारात येते, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. काही काही ठिकाणी शहरामध्ये बाहेरनं आले लोक जे आहेत सर्व्हिसवाले, ते घंटागाडी त्यांना ते वेळेत नसल्यामुळे ते कुठं पण कचरा टाकतात, तर त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल आपल्याला? त्याच्यावर उपाय नगरपालिकेला उपाययोजना करता येईल ना. जर जशी घंटागाडी फिरवतात तसे 1-2 लोक नागरी बर्गे साहेब आहे असे जे 1-2 लोक आहे त्यांना फिरवावं गावात, आणि दिसल्या त्यांना दंड आकारणी करावी. आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी जे याच्यामध्ये निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने आपण शिरूर तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवत आहोत. 1 दिवस 1 तास याप्रमाणे आपण ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आज आम्ही नगर परिषदेने चांगलं नियोजन केलेलं आहे, त्या नियोजनामध्ये जवळपास 24 ठिकाणी आज स्वच्छता मोहीम सुरू आहे. तसंच आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा पंचायत समितीमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक ग्रामपंचायतला आज स्वच्छता मोहिमेअंतर्गत सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. आजही या ठिकाणी आज शिरूर नगर परिषदेच्या या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण घाट आहे त्या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी आज सकाळपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी आज सगळा कचरा काढून आज आपण तो घेऊन जात आहोत आणि सर्व प्लास्टिक मुक्त या ठिकाणी आज केलेलं आहे. तर सर्व नागरिकांना, शिरूर शहरातील असतील किंवा तालुक्यातील असतील, सर्व नागरिकांना एक जाहीर आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण आपल्या जो प्लास्टिकचा कचरा आहे किंवा कुठल्याही प्रकारचं जी वेस्टेज आहे ते आपण कुठेही इकडे तिकडे इतरत्र न टाकता तो आपण व्यवस्थित त्याचं यंत्रणा सांगेल त्याप्रमाणे विल्हेवाट लावावी आणि आपला परिसर कसा स्वच्छ राहील आणि रोगराईमुक्त होईल या दृष्टीने आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियोजन करणं आवश्यक आहे, जेणेकरून याचा धोका जे आपले वृद्ध लोक असतील किंवा लहान मुले असतील यांना आरोग्यासाठी होणार नाही, ते आजारी पडणार नाही. आता आपण सर्वजण पाहत आहोत सद्यस्थितीमध्ये व्हायरलमध्ये डेंग्यूसारखे वेगवेगळ्या प्रकारच्या साथी सध्या सुरू आहेत, तर याच्यामध्ये हे मच्छर जे आहेत म्हणजे डास जे आहेत हे पसरण्यामागे हा एक स्वच्छता आहे, खूप मोठी जबाबदारी आहे, स्वच्छता हा मोठा उपक्रम आहे. तरी सर्व नागरिकांना तालुका प्रशासन म्हणजे तालुक्यातील सर्व नागरिकांना तालुका प्रशासनामार्फत जाहीर आवाहन करतो की आपण आपलं गाव शहर घर सर्व स्वच्छ ठेवावं आणि ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. आज शिरूर या ठिकाणी गणेश विसर्जन घाटाजवळ आपण स्वच्छता मोहीम राबवली नगरपालिकेच्या वतीनं, काय सांगाल आपण? गांधी जयंती निमित्त पूर्ण देशामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 तारीख 1 घंटा हा कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व शहरांमध्ये श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले होते आणि त्या
अनुषंगाने आज अपन शिरूर शहरामध्ये एकूण 24 स्पॉट निश्चित केले होते आणि 24 स्पॉट वरती सकाळी 10 वाजता एक घंटा आज आपल्याकडे सफाई झालेली आहे आणि ह्या सफाईच्या कार्यक्रमामध्ये आपले नगरपालिकेचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर शहरातील सर्व सन्माननीय प्रतिनिधी त्याचबरोबर शिरूर शहराचे माननीय तहसीलदार साहेब असतील हे सर्वजण उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी बघत आहात विसर्जन घाटावरती हा जो स्पॉट आहे इथं आपण उपस्थित आहोत आणि या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी शिरूर विकास आघाडीचे माननीय पवार साहेब आहेत, शिरूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नसीम खान साहेब आहेत, जैन संघटनेचे अध्यक्ष बापणा साहेब आहेत, त्याचबरोबर इतरही सर्व सन्माननीय नागरिक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते आणि आज आपण जो काही श्रमदानाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यातून पूर्ण शहरवासियांना एकच विनंतीपूर्वक आवाहन करू इच्छिते की फक्त एक दिवस किंवा एक घंटा नाही, आपल्याला रोज शिरूर शहर स्वच्छ ठेवायचं आहे आणि त्यामुळे रस्त्यावरती कुठेही उघड्यावरती कचरा टाकू नये, यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते। आपल्या घरी रोज घंटा गाडी येते, आपण रोज आपल्या दारात येणाऱ्या घंटा गाडीमध्ये ओला कचरा सुका कचरा वेगळा करून द्यावा जेणेकरून आपलं शहर स्वच्छ राहील, साथीचे आजार पसरणार नाहीत आणि आपल्या एकंदरीत राहणीमानाचा दर्जा सुधारेल। त्यामुळे आपण सर्वजण माझी साथ द्याल अशी मला अशी इच्छा आणि विश्वास व्यक्त करते। धन्यवाद। नागरिक म्हणून शिरूर नगरपालिका आणि शिरूर नगरपालिकेचा स्वच्छता कर्मचारी वर्ग हा 12 महिने आपल्या दारामध्ये गाडी कचरा गाडी घंटा गाडी घेऊन येत असतो। नागरिकांची सुद्धा वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा हा कचरा वेगवेगळा करून नगरपालिकेला दिला पाहिजे, आपला परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे। परिसर जर स्वच्छ नाही ठेवला तर रोगराई पसरते। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आत्ताही पाऊस सुरू आहे आणि जर वॉटर लॉगिंग प्लास्टिकच्या बॅग्स याच्यामुळे जर झालं तर ते जास्त त्रासदायक होतं, त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि तो जास्त त्रासदायक होऊ नये याच्याकरता नगरपालिकेने निर्धारित केलेल्या गाड्या आणि त्यांच्यामध्ये आपण वेगवेगळा ओला सुका असा कचरा करून त्यांना दिला तर जास्त योग्य राहील। एक दिवस आपण हा का ठेवला तर आज महात्मा गांधींच्या उत्तुंग नेतृत्वाला श्रद्धांजली वाहण्याकरता या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातूनच लोकांमध्ये जनजागृती करता येते आणि ही तळागाळापर्यंत आपण जनजागृती पोचू शकतो, त्याकरता या नगरपालिकेने आणि शासनाने आणि केंद्र शासनाने जो निर्णय घेतला तो नक्कीच स्वागतार्ह आहे आणि त्याचे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्याकरता नक्कीच मदत होईल असं वाटतं।